पुत्राणि पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, वर्षातील हा 28वा रविवार आपण या पवित्र मिसेमध्ये परत एकदा परमेश्वराकडे अविरतपणे जणू काही प्रार्थना करीत राहू की हे परमेश्वरा, आम्हावरील संकट, ह्या महामारीचं, COVID-19 संकट आम्हावरील दूर कर. आपण विशेष प्रार्थना करू जे आजारी आहेत आणि जे आता आपल्या अगोदर श्रद्धेमध्ये देवाघरी निघून गेलेले आहेत. पवित्र रहस्यात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु Bye-bye.
चला बिजाचा उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याचा वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासत परम पवित्र तुझी प्रभु आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या सहाय्यकर्त्या आणि मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यांवरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरील आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समयी ते म्हणतील, पहा हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करेल. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो, त्याने केलेल्या तारणाने आपण उल्लासित आणि हर्षित होऊ. परमेश्वराचा हात या डोंगरावर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा भंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. संत पॉलचे फिलिपिकरांस पत्र यामधून घेतलेले वाचन. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हरेक प्रसंगी अन्न तृप्त असणे आणि क्षुधित असणे, संपन्न असणे आणि विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केले. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई
गौरवाच्या द्वारे पुरवेल. आपला देवपिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू पुन्हा प्रमुख याजक आणि यहुदी लोकांचे पुढारी यांना दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोण्या एका राजासारखे आहे. त्या राजाने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते दास गेल्यावर आमंत्रित येईनात. पुन्हा त्या राजाने दुसरे दास पाठवले आणि त्यास म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत, सर्वसिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता हे आमंत्रित कोणी आपल्या शेतावर, कोणी आपल्या कामधंद्यावर गेले आणि बाकीच्यांनी त्या राजाच्या दासास धरून त्यांचा अपमान केला आणि त्यास जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि राजाने आपले सैनिक पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यांवर जाऊन जितके कोणी तुम्हास आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा पाहुण्यांना पाहावयास आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्या राजाच्या दृष्टीस पडला. राजा त्या लग्नाचा पोशाख न घालून आलेल्या माणसाला म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना.
तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हात पाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मित्रांनो, लक्षात घ्या, विषय बघा. विषय हा मिष्ठान्नांनी तयारी केलेल्या मेजवानीचा आहे. पवित्र मिसा, सात साक्रामेंत असतात आपले आहेत, पण साती साक्रामेंतामध्ये अत्युच्च महत्त्वाचा साक्रामेंत आपण पवित्र मिसा असे मानतो. कारण पवित्र मिसा खुद्द परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी केलेली मिष्ठान्नाची मेजवानी. आणि बैल आणि पुष्ट पशु नाहीत खाण्यासाठी डिशेस कसल्या केलेले आहेत, तर खुद्द देवाच्या पुत्राच्या मांसाचं आणि रक्ताचं जेवण. काय तुलना करावी त्या पवित्र मिशेशी, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची तुलनाच करता येत नाही. तर लक्षात घ्या, आपण खास निमंत्रित आहोत, खास निमंत्रित आहोत. प्रत्येक वेळेला आपण मिसेला जेव्हा येतो, विशेष करून रविवारच्या मिसेला, पण रोजच्या मिसेला सुद्धा, आपण परमेश्वराने आमंत्रित केलेले खास 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 त्याचे. आणि म्हणून प्रभू येशू आग्रहाचं निमंत्रण करतात. परमेश्वर जेव्हा आग्रह सोडित नाहीत, त्याचा अर्थ आपण त्याचे आमंत्रण खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. परमेश्वर आहे तो, तो आग्रह करतो आमंत्रणाचा. आलंच पाहिजे, बघा आलंच पाहिजे. आपल्याला हा अनुभव आहे. जीसस इन्सिस्ट्स दॅट वी सिट ॲट गॉड्स बँक्वेट अँड एन्जॉय. ही इन्सिस्ट्स, देवाचे नाव घेऊन देवाच्या आज्ञांना झुगारून विसंगत जीवन जगण्याची सवय झालेल्यांना प्रभू येशू आज हा तिसरा दाखला सांगतात. तिसऱ्यांदा आग्रह करतात, बदला जीवन तुमचं, परिवर्तन करा, या परत वळा परमेश्वराकडे. तिसरा दाखला सांगतात, तिसऱ्यांदा आग्रह करतात. अप्रत्यक्ष नव्हे, प्रत्यक्ष आपल्या लबाडीच्या जीवनाला प्रभू येशू आवाहन करून परिवर्तित होण्यासाठी, जीवनात बदल करण्यासाठी कळकळीची विनंती करतात. प्रश्न, देवाच्या राज्यात प्रवेश करून देवाबरोबर जीवन जगण्याचा आहे. प्रश्न तो आहे, पण काय आहे देवाचं राज्य? व्हॉट इज द किंगडम ऑफ गॉड? जगाशी व जगातील मूल्यांना भीक घालू नका, भुलून जाऊ नका, फसू नका. फसवा आहे जग, खूप चांगल्या गोष्टी आहेत जगामध्ये, त्या पवित्र आत्म्याद्वारे आलेल्या आहेत, पण सैतान पण तिथं आहे. म्हणून फसून जाऊ नका, जगाशी समरस होऊ नका, पण जगात राहायचं, परमेश्वराशी एकनिष्ठ राहायचं, परमेश्वराच्या आज्ञेत राहायचं. म्हणून जगाने निर्माण केलेल्या दयनीय परिस्थितीला जणू पर्यायी समाज म्हणजे देवाचं राज्य, काइंड ऑफ अन ऑल्टरनेटिव्ह सोसायटी. लोक सगळे धावतात, लोक सगळे एका लाटेमध्ये पोहतात, त्यांच्याबरोबर तुम्ही अविचारी असे जॉईन व्हायला जाऊ नका.
तो तसा वागतो, ती तशी वागते, सगळेच तसे वागतात, म्हणून तुम्ही नका त्यांना जाऊ जॉईन होऊ. त्यांच्या ओघात उडी मारू नका. तुम्ही आणि मी देवाचं राज्य निवडायचं. हे जग म्हणजे एक समाज झाला. आपण पर्यायी दुसरा समाज तयार करायचा आपल्या वागणुकीने, आपल्या वर्तनाने. त्याला देवाचं राज्य म्हणतात. आणि ते राज्य तुम्ही आणि मी नाही सुरू करायचं, करण्याची गरज नाही. प्रभू येशूने माणूस होऊन मरियेच्या पोटी जन्माला 33 वर्ष या पृथ्वीवर काढली तेव्हा त्या राज्याची सुरुवात केलेली आहे. आपण आता त्याच्यात सामील व्हायचं आणि ते राज्य पुढे न्यायचं. तो ऑल्टरनेटिव्ह काइंड ऑफ सोसायटी, अलूफ राहणारी नाही, अलग राहणारी नाही दुसऱ्यांपासून, पण मिठासारखं. मीठ कसं अन्नामध्येच असते, वितळते ते अन्नामध्ये आणि अन्नाला चव आणते, त्याप्रमाणे आपण राहायचं. हे स्वर्गाचे राज्य आहे. आणि देवाचं राज्य म्हणजे आपल्या मृत्यूनंतरचीच वस्तुस्थिती नव्हे. सर्व पापी वृत्तीच्या वागणुकीला आपण झुगारून, अगदी ठामपणे नाही असं बोलून, पर्यायी जीवन जगणे म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणे. देवराज्यात प्रवेश म्हणजे काही पारंपरिक प्रथा पाळायच्या किंवा सभासद म्हणून क्लेम लावण्यासाठी कमीत कमी औपचारिक वरवरून चर्चच्या सूचना पाळून, तसं होत नसते देवराज्यात प्रवेश. वरवरून नाही, आपण त्याचा अविभाज्य असा भाग बनलं पाहिजे. अवयव जसा शरीरामध्ये, तसं ख्रिस्ती माणूस ह्या देवराज्यामध्ये. आता काही आपण वागतो काही आपल्यापैकी, देवळात जायचं परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे मात्र रोजच्या जीवनात वागायचं नाही. मिसाला रोज, प्रार्थना नियमित, चर्चचा सभासद म्हणून मिरवायचं, मी ह्या पॅरिशचा आहे, मी त्या पॅरिशचा आहे, आमची ही फॉरगोज, आमची ती फॉरगोज, परंतु नुसतं मिरवायचं नाही, देवाच्या आज्ञांना एकनिष्ठ राहायचं. आणि जे असं करत नाहीत त्या ढोंगी धार्मिक जीवन जगणाऱ्यांना उद्देशून परिवर्तित होण्यासाठी प्रभूचा आग्रह आहे. द सूनर वी चेंज द बेटर इट इज फॉर अस. अँड टू हॅव चेंज्ड इन लाईफ ऑल द टाईम ऑफन अकॉर्डिंग टू गॉड्स विल इज टू हॅव बिकम परफेक्ट क्रिश्चियन. राजाने दिलेल्या मेजवानीचं हे उदाहरण म्हणजे कोणाच्या लग्नाच्या सोहळ्याचा प्रोग्रॅम नाही हा, त्याविषयी नाही आजचं पहिलं वाचन आणि आजचं शुभवर्तमान. हा देवाचा शब्द आहे. गांभीर्याने आपल्याला केलेलं हे एक आमंत्रण आहे. जीवन कसं जगायचं? समृद्ध जीवन, आनंदी जीवन, श्रद्धेचं जीवन कसं जगायचं? काय मोठं करायला पाहिजे असं नाही. चर्च खूप शिकवते आपल्याला आणि तुम्ही आपण करतो सुद्धा, नाही असं नाही. पण हा दाखला आपल्या संपूर्ण जीवनाविषयी आहे, एका तुकड्याविषयी नाही जीवनाच्या. असं नाही की हा भाग पृथ्वीवर, तो भाग स्वर्गात, तो भाग इथे, नाही. जीवन एकच आहे आणि ते संपूर्ण आहे. म्हणून आपलं जीवन हे ऐहिक जीवनच नव्हे तर स्वर्गातील जीवनसुद्धा आपलं जीवन, संपूर्ण जीवनाचा तो भाग आहे. आता आमंत्रित केलेले म्हणजे देवाने खास निवडलेले, देवाने खास निवडलेले. देवाला सगळेच आवडतात, सगळेच आवडतात देवाला. त्यानेच सगळ्यांना निर्मित केलेलं आहे आणि त्याची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं, म्हणजे सगळ्यांना विपुल जीवन मिळावं. पण तरीसुद्धा कोणी त्याचं ऐकतो, कोणी त्याचं ऐकत नाहीत.
आपण त्याचं ऐकलं म्हणून आपण त्याचे निवडलेले, म्हणून आपल्याला त्याने साक्रामेंत दिली, बाप्तिस्मा दिला, दृढीकरण दिलं आणि श्रद्धेचं जीवन दिलं, प्रतिष्ठा दिली एक आगळी वेगळी. पण आपण देवाचं आमंत्रण, बाप्तिस्मा सगळ्यांचा खूप जणांचा झालेला आहे, परंतु देवाचं आमंत्रण स्वीकारलं आहे का आपण? आणि म्हणून आमंत्रित केलेले तीन प्रकारची लोकं कशी असतात ते आज प्रभू येशू दाखल्यामध्ये स्पष्ट करून सांगतात. पहिल्या प्रकारची लोकं आमंत्रित केलेली, देवाने त्याची खास लोकं म्हणून आमंत्रित केलेली पहिल्या प्रकारची लोकं बघा कोण आहे ते. यांच्यापैकी बरेचसे जण निमित्त काढून जीवनामध्ये रोज असंच वागायचं, निमित्त काढायचं. माहीत सगळं असते ख्रिस्ती माणसाने कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळं माहिती असते, पण निमित्त काढायचं. आणि निमित्त काढून सोयीची संधी येण्यासाठी देवाला थांबवून ठेवायचं. अशा प्रकारचे पहिल्या प्रकारची लोक आहेत. ऐकलं देवा देव काय सांगतो माझ्याकडून मी ऐकलेलं आहे सगळं, पण आत्ताच केलं पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, उद्या करीन ना. आणि मग उद्या येतच नाही ना. हजारो निमित्त देणारे, रोज निमित्त काढायचं आणि वेळ ढकलून न्यायची. देवापुढे देखील तयार केलेल्या निमित्तांचं समर्थन करण्यासाठी आपण उभे राहतो. आपण जेव्हा निस्वार्थ सेवेचे जीवन, भ्रष्टाचार मुक्त, प्रामाणिक, सदाचारी जीवन जगण्यासाठी पुढे येतो तेव्हा आपण देवाचं आमंत्रण स्वीकारतो. पण नुसतं आमंत्रण स्वीकारत नाही, स्वीकारल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे आपण तिथे हजर राहतो. आणि म्हणून हे पहिल्या प्रकारची जी लोकं सांगितलेली आहेत आजच्या दाखल्यामध्ये, हे आमंत्रण आल्यावर त्याचं विश्लेषण करतात, अनालिसिस. हां, ह्यातून माझा काय फायदा आहे, बोलावलाय मला खास म्हणून, बोलावलाय खास व्यक्ती बोलावलाय, पण याच्यातून माझा काय फायदा आहे, मला काय मिळेल, याच्यातून काय मिळेल का. आणि मग माझ्या सगळ्या आवडीनिवडी, माझी सवड असे तोलून मापून बघायचं आणि मगच आमंत्रणाला प्रतिसाद द्यायचा. काय फसवणूक आहे देवाची, कोणाला फसवतो आपण? म्हणून मी सांगतो, देव संधी देतो, संधी देतो देव, पण मी ती संधी गमावतो, मग दोष कोणाला? तुम्ही माझ्या आमंत्रणाला लायक नाहीत. किती कठीण शब्द आहे हा, यू आर नॉट फिट टू बी इन्व्हायटेड बाय मी, असं परमेश्वर जेव्हा बोलतो. आणि आजच्या शुभवर्तमानात ते तो शब्द आहे, तुम्ही माझ्या आमंत्रणाला लायक नाहीत. आणि लक्षात घ्या, परमेश्वर आमंत्रण नाकारल्यामुळे ना उमेद होत नाही. नो वन इज इंडिस्पेन्सिबल एज फार एज गॉड इज कन्सर्न्ड, नो बडी इज इंडिस्पेन्सिबल. हे लक्षात घ्या. काही जण आपण तसे वागतो, माझ्याशिवाय चर्च चालणार नाही, माझ्याशिवाय ते होणार नाही, माझ्याशिवाय हे होणार नाही, माझ्याशिवाय. ही गची बाधा झाल्यासारखी आपण देवाला पण सांगत असतो, पण ह्याच्यामध्ये तोटा परमेश्वराचा नाही. मी जेव्हा परमेश्वराचं खास केलेलं आमंत्रण नाकारतो तेव्हा तोटा परमेश्वराचा नाही. परमेश्वर मग अशा वेळेला दुसऱ्या व्यक्तीकडे वळतो, कारण त्याला त्याची इच्छा पुरे करायची आहे, त्याची योजना आहे सर्वांचं तारण होण्याची. परमेश्वर कोण्या एका व्यक्तीशी, कोण्या एका जातीशी, कोण्या एका देशाशी,
कोण्या एका संस्कृतीशी किंवा कोण्या एका पिढीशी परमेश्वर बांधील नाही. मिजाशी करायची नाही आपण, मिजाशी करायची नाही. श्रद्धा दिली हीच मोठी देणगी दिली. देवाने कृपा केली, देवाने किती दया केली माझ्यावर, असं आपण बोलायला पाहिजे. परमेश्वर माणसाच्या लहरी स्वभावाने घातलेल्या सर्व बंधनापासून मोकळा आहे. ही इज नॉट कंडिशन्ड बाय माय बिहेवियर. ही इज फ्री. गॉड इज द गॉड ऑफ फ्रीडम. आणि म्हणून आपण दुसऱ्या प्रकारची लोकं बघू, खास आमंत्रित केलेले. जेव्हा लायक नाहीत, खास आमंत्रित केलेले जेव्हा लायक नाहीत, तेव्हा चव्हाट्यावरील सर्वांना आमंत्रित देव करतो. त्याला सगळ्यांकडे पोचायचं आहे, प्रत्येकापाशी पोचायचं आहे देवाला, पण तो निवडतो काही लोकांना त्याच्या योजनेप्रमाणे. उदाहरणार्थ, निवडलेल्यांपैकी मी एक. पण मी जर लायक नसेन तर काय देव रडत बसणार नाही माझ्यासाठी? त्याला दुःख फार होईल, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु त्याची योजना थांबणार नाही. आणि अशा प्रकारे चव्हाट्यावरील सर्वांना आमंत्रित केलं जातं. पण त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय, दाखल्यात, की त्या चव्हाट्यावरील लोकांमध्ये काही बरे होते आणि काही वाईट ह्यांचा समावेश होता. निकष काय? बरा कोण आणि वाईट कोण? निकष काय होता निष्कर्ष काढण्याचा? तर बघा निकष काय ते, तिसऱ्या प्रकारचा आमंत्रित केलेला. एकच उदाहरण दिलेलं आहे, एकाच व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. चव्हाट्यावरील बोलावण्याला, रस्त्यावरून उचलून आणलेल्या जणू काही माणसांना, त्यांच्यामध्ये खरं म्हणजे प्रवेश सगळ्यांना होता. त्यांनी सांगितलं होतं, सगळ्यांना उचलून आणा, सगळ्यांना घेऊन या. उचलून म्हणजे काय, बांधून आणा असं नाही मला सांगायचं, परंतु नाव द इन्व्हिटेशन इज ओपन टू एव्हरीबडी. देवाला तेच पाहिजे होतं, पण त्याने निवडलेले होते त्यांना तेच पोचतील त्यांच्यापर्यंत आणि त्यांना घेऊन येतील अशी देवाची इच्छा होती. पण त्यांनीच दगा दिला. तेव्हा बंदी कोणालाच नव्हती, परंतु एकदा त्या मेजवानी, लग्न सोहळ्याच्या मेजवानीसाठी तयार केलेल्या बँक्वेट हॉलमध्ये, बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश केला म्हणजे सावध राहून वागलं पाहिजे. आमंत्रण स्वीकारणं म्हणजे परिवर्तन घडवून आणणं. बोलावलं आहे ना, आमंत्रित केलं आहे ना, मग आता लग्नाचा पोशाख घातला पाहिजे. ओ, पण तो गरीब होता ना, परमेश्वर असा अन्यायी कसा, तो गरीब होता. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तसं नाही आहे. ते राजाने बोलावलं होते. आपल्याकडे काही प्रथा आहेत अशा, जवळच्या माणसांना लग्न असल्यानंतर बायकांना साड्या दिल्या जातात उदाहरणार्थ, पुरुषांना चांगले कपडे शिवण्यासाठी जो गर्दनी असतो तो मदत करीत असतो, तो सुद्धा लग्नाचा एक भाग असतो. त्यावेळेला राजा बोलावतो, तेव्हा राजा सुद्धा अंगरखा देत होता तसा, पण हा माणूस त्याच्या कंडिशनवर तिकडे आला होता. यायचा आहे पण मी मन मानेल तसा वागेन. ख्रिस्ती व्हायचं आहे मला, मी झालो आहे ख्रिस्ती, पण मी मन मानेल तसा वागणार, मी देवाच्या किंवा देवळाच्या आज्ञेप्रमाणे वागणार नाही. नो नो, अंगरखा परिधान केला, बाप्तिस्माचा अंगरखा आहे हा, हा जगा बाप्तिस्म्याचा आहे. तुम्हा प्रत्येकांना देवाने बाप्तिस्म्याच्या वेळी हा अंगरखा परिधान केलेला आहे. बाप्तिस्म्याचा तुम्ही विधी बघा, त्याच्यामध्ये असतो तो एक भाग. आपण नुसता कपडा आणतो इकडे, प्रॉब्लेम तिकडे आहे. आपण हे विधी आहेत ना, हे असे केलेले आहेत की त्या विधीमधून आपल्याला काय अर्थच कळत नाही, पण तिथं अंगरखा असायला पाहिजे वास्तविक त्या बाळाचा बाप्तिस्मा देताना. तेव्हा आपल्याला समजून येईल आज
ह्या माणसाने का नाही घातला तो अंगरखा? बाप्तिस्म्याचा अंगरखा होता तो. तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकीने आपल्या बरोबर तो ठेवायला पाहिजे आणि मोठ्या अभिमानाने तो घातला पाहिजे. पण मी त्या बाह्य अंगरख्याविषयी नाही बोलत हो. मी बोलतो तो आपण सद्गुण जणू काही अंगावर घातलेले आहेत. सद्गुणाचा दागिना अंगावर घातलेला आहे, सद्वर्तनाचा दागिना अंगावर घातलेला आहे, निस्वार्थ सेवेचा दागिना अंगावर घातलेला आहे, प्रामाणिक राहण्याचा दागिना किंवा अंगरखा अंगावर घातलेला आहे. हा अंगरखा त्याविषयी हा हे बोलतो प्रभू आणि म्हणून त्याला बाहेर काढलं जातं. शेवटी मी समारोप करताना संत पॉलचे काही शब्द आपल्या कानावर घालतो. संत पॉल इफिसीकरांस लिहिलेल्या बोधपत्रामध्ये सांगतो, बाप्तिस्म्यामध्ये तुम्ही परिवर्तनाचे नवे जीवन स्वीकारलं आहे. बाप्तिस्म्यामध्ये तुम्ही परिवर्तनाचा नवीन अंगरखा जणू काही परिधान केलेला आहे. तुम्ही देवाने दिलेला पवित्र जीवनाचा अंगर नवा अंगरखा परिधान केला आहे. तुम्ही पापी वृत्तीच्या आचरणाचा त्याग करा, कारण पापी वृत्तीचे आचरण कपटाच्या वासनांनी युक्त असून त्यामुळे तुमचा नाश होत असतो. आपल्या मनोवृत्तीत परिवर्तन होत राहून सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पावित्र्य मांगल्य ह्यांनी युक्त असा परमेश्वर सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करा आणि आपलं जीवन जगा. आमेन. आपण आपली श्रद्धा जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभावी प्रभू शब्दाद्वारे आपण समृद्ध झालो आहोत. आता परमेश्वरी शब्दावर श्रद्धा ठेवून आपण आपल्या गरजा आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणी सादर करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स आणि पालखीय कार्याची धुरा वाहणारे त्यांचे सहकारी धर्मगुरू, त्याचप्रमाणे व्रतस्थ व समर्पित जन यांना आपली ईश्वरदत्त जबाबदारी पार पाडण्यासाठी परमेश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हिंसा, राजकीय आंदोलनं, अस्थिर आर्थिक परिस्थिती, अपघात व नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे खूप भोगायला लागणाऱ्या व्यक्तींना परमेश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूच्या संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर इलाज करणारे तज्ज्ञ व सेवाभावी कार्यकर्ते आणि विविध अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा
तसेच कोरोनाने निधन पावलेल्या व्यक्तींना स्वर्गीय सुख लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आजारी, दिव्यांग, गरीब व असहाय्य गरजवंत त्याचप्रमाणे सतत सुरू राहिलेल्या टाळेबंदीमुळे नोकरी गमावलेल्या, कमी पगारावर काम करायला लागलेल्या व बेरोजगार असलेल्या लोकांना विविध व्यक्ती व संस्था तसेच संघटनांमार्फत प्रभु परमेश्वराच्या दयेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या धर्म प्रांतातील 15 धर्मग्रामांमधील 30 धर्मग्रामस्थांना या सप्ताहात देवाज्ञा झालेली आहे। विरार पूर्व येथील ख्रिस्तवासी ल्युसी फर्नांडिस, ख्रिस्तवासी अंजेलो लोबो, ख्रिस्तवासी लुईजा पाचेको आणि ख्रिस्तवासी सोमन आयझॅक, अर्नाळा येथील ख्रिस्तवासी वनिता नाखू, शिरलई धर्मग्रामातील जॉन निकलस रॉड्रिक्स, बुळीज धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जोसेफ लोपिस, नानबाट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी पीट परेरा आणि नाताल गोन्साल्विस, गास पॅरिशमधील ख्रिस्तवासी विल्यम डिसूजा, 15 वर्षीय मायरन रॉड्रिक्स आणि गॉडसन रॉड्रिक्स यांच्या बाळाचे बाप्तिस्मा साक्रामेंट मिळण्याआधीच निधन झालेलं आहे। त्या बाळासाठी आपण विशेष प्रार्थना करत आहोत। गिरीज धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मेबल राफायल लोपिस, चुळणे धर्मग्रामातील 17 वर्षीय आरोन लोपिस, रमेदी धर्मग्रामातील फ्रान्सिस फोन्सेका आणि ख्रिस्तवासी जसिंटा करवालो, मुळगाव पॅरिशमधील ख्रिस्तवासी फिलोमिना डिसूजा, कोलीवाडा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी एडविन केळी खाद्या आणि ख्रिस्तवासी फुलेर इतूर, माणिकपूर पॅरिशमधील ख्रिस्तवासी जोसेफ लोपिस आणि ख्रिस्तवासी सांतान पिंटो, पाली पॅरिशमधील ख्रिस्तवासी फ्रान्सिस कोळी, नायगाव पूर्व या धर्मग्रामातील ख्रिस्तवासी सुनील मॅस्करेनस आणि पापडी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी रीटा अँथनी, ख्रिस्तवासी सांतान मिस्किटा, ख्रिस्तवासी फिलिप फरेरा, ख्रिस्तवासी जोसेफ न्यूनिस, ख्रिस्तवासी एलिनॉर उर्फ एलिना परेरा आणि पापडीच धर्मग्रामातील धमामी गावातील आणि भायखळा कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत असलेल्या सिस्टर रोज मेरी रिबेलो यांचे मुंबईला निधन झाले आणि तिथंच त्यांना मुठमाती दिलेली आहे। अशा सर्व 30 व्यक्तींसाठी आपण प्रभू परमेश्वराकडे त्या सर्वांना स्वर्गीय सुख लाभावं म्हणून प्रार्थना करूया। हे प्रभो, प्रभो आमची प्रार्थना ऐक। आणि शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण मनातल्या मनात प्रार्थना करूया। हे परमेश्वर पित्या, तुझ्या साक्रामेंताचा योग्य काळजी घेऊन मान सन्मान करण्यासाठी व तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी तू आम्हाला कृपा दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। सुवंदित हो नाम प्रभुचे।
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, श्रद्धेने आणि भक्तीने आम्ही तुला ही दाने आणि ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत, यांचा स्वीकार कर. मिसा बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया, ते योग्य व रास्ता आहे. हे पित्या सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह आणि अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार,
मरणातुनी प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटीला श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा
माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. प्रभू येशूच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनात साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सुंदर